मंत्रिमंडळाचा खूप महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे मित्रांनो तो संपूर्ण निर्णय पाहूया ज्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आपण मित्रांनो आठशे पन्नासमध्ये या सर्व सरळ सेवा परीक्षांचं मित्रांनो पंचवीस पेक्षा वेगवेगळ्या सेवा परीक्षा आहेत मित्रांनो एक वर्ष त्याची फॅलिडिटी आहे आपल्या या क्लासची तर एक वर्षापर्यंत तुम्ही या सर्व सरळ सेवा परीक्षेचे लाईव्ह क्लासेस ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि डेली तुम्हाला जे काही मित्रांनो क्लास झालेला असतो त्या क्लासच्या नोट्स तुम्हाला भेटत राहतात त्यानंतर लाईव्ह नाही पाहू शकता रेकॉर्ड क्लास पाहू शकता मित्रांनो ई बुक्स तुम्हाला ऍडमिशनच्या पहिल्या दिवशी दिले जातात प्रत्येक टॉपिक शिकून झाल्या ऑनलाईन टेस्ट आहे बेसिक कम्प्लिटी आणि हो, भरपूर सराव मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका हे सर्व मित्रांनो ज्या पद्धतीने आपण आठशे पन्नासमध्ये मध्ये काय करतोय प्रोव्हाइड करतोय जे की महाराष्ट्र एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो जॉईन जर व्हायचं असेल तर आठशे पन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करून बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला पाठवा तुम्हाला तत्काळ जॉईन करून घेतला जाईल ज्या पद्धतीने आपला हा पॅटर्न आहे तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने सुद्धा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुद्धा आज एकतीस जानेवारी रोजी अगदी अगदी असाच थोडाफार निर्णय आपल्याला पाहायला भेटतोय मित्रांनो तर काय सांगितलेलं आहे जसं की आता ही पंच्याहत्तर हजार पदांची भरती होत आहे पंच्याहत्तर हजार पदांची भरती होत आहे मग आता यासाठी जर आपण एक हजार जरी फी ठेवली स सरकारने सरकारने जर एक हजार फी ठेवली तर मित्रांनो तुमचे जवळपास पंचवीस हजार रुपये जाऊ शकतात मग महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे हे जे काय परीक्षा शुल्क आहे ओके परीक्षा शुल्क आहे तर या वेगवेगळ्या परीक्षांसाठी आता वेगवेगळं घेण्याऐवजी yeah एकाच फीमध्ये एकाच फीमध्ये मित्रांनो या सर्व परीक्षा तुम्हाला देता येणार आहेत एकच फी असणार आहे एकच परीक्षा शुल्क असणार आहे आणि ते असणार आहे एक हजार रुपये म्हणजे ओपनसाठी किती आहे ओपनसाठी जर आपण बघितलं तर एक हजार रुपये आहे आणि कॅटेगरीमध्ये असेल तर दहा टक्के सवलत म्हणजे दहा टक्के सवलत म्हणजे किती असणार आहे नऊशे रुपये असणार आहे ठीक आहे तर ही झाले परीक्षा शुल्क आणि दुसरा जो निर्णय केलेला आहे दुसरा जो निर्णय झालेला आहे तो निर्णय काय झालेला आहे मित्रांनो या अगोदर एम के सी एल वगैरे वगैरे नावं येत होती चर्चेमध्ये तर त्याला काट मारलेले आहे आता आता फक्त टी सी एस आणि एबीपीएस या दोनच कंपनींची निवड करण्यात येणार आहे हे पण निश्चित झालेलं आहे मित्रांनो जवळपास भरती अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामुळे आता जास्त वेळ किंवा उगीच होईल नाही काल अचानक पदांची शिक्षक भरती आली त्या अगोदर मित्रांनो पाच हजार पदांची पोलीस भरती झाली एवढ्या जर भरत्या तुमच्या डोळ्यात एकच राहिल्या असतील मग काय राहिले पंच्याहत्तर हजारामध्ये शिल्लक हे लक्षात घ्या त्यामुळे वेळ वाया घालू नका उगीच इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी चर्चा किंवा शंका कुशंका करण्यापेक्षा तात्काळ मित्रांनो अभ्यासाला सुरुवात करा विशेष मध्ये एवढ्या सगळ्या परीक्षांसाठी मित्रांनो एकाच फी मध्ये देणारा सर्व डेली स्टडी मटेरियल आहे ऑनलाईन टेस्ट आहे लाईव्ह क्लासेस आहे हे फक्त मित्रांनो एक्झाम पॅटर्न मध्येच अवेलेबल आहे जेवढ्या पण सरळ सेवा हो परीक्षा आहेत सर्वांचे मित्रांनो आपल्याला परिपूर्ण तयारी करून होते यामध्ये त्यामुळे जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हावा हो मित्रांनो सर्वात कमी पदे क्वालिटी एज्युकेशन क्वालिटी म्हणजे आपणच आपले अभिप्राय जर बघितले तर डेली वेगवेगळे अभिप्राय आहेत डेली वेगवेगळे अभिप्रायत आहेत आपण बघू शकता ओके हा अभिप्राय आता आलेला आहे चंद्रपूरवरून व आ ऑल महाराष्ट्रामधून मित्रांनो जॉईन आहेत काय सांगितलेलं आहे बघा तुम्ही खूप छान शिकवता मला मॅथ कधीच नाही आवडायचं पण आता मॅथचे क्लास आवड आओ, आवडीने करते तुमच्यासारखे शिक्षक आधी मिळाले असते तर खूप छान झाले असतं थँक सर आणि इतक्या कमी फीजमध्ये इतकी क्वालिटी कोणी देत नाही थँक यू सर तर मित्रांनो ही जी काय आहे ती पावती आहे आपल्या एज्युकेशनची मित्रांनो क्वालिटी क्वालिटी दर्शविते आणि कमी फी तर आपल्या समोर आहे मित्रांनो या सगळ्या परीक्षांसाठी एक्स्ट्रा तुम्हाला एक रुपया पण देण्याची आवश्यकता नाही तर तात्काळ मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवा तात्काळ जॉईन करून घेतलं जाईल धन्यवाद